हॅलो हाय गुड इव्हनिंग कशात तुम्ही ठीक जवळ ना म्हणजे आता मी तृप्ती आपले युट्यूब चॅनल ऍट तृप्ती मेकवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या सुरुवात करते आणि हो गाईज आज ज्यांचा ज्यांचा वाटीवस आहे त्यांना डे त्यांच्या सर्व ही आणि प्रार्थना गाईज पहा आज आहे शुक्रवार आणि आज आपण मस्त ब्रेकफास्टची रेसिपी पाहणार आहोत ते पण डबल चीज ग्रिल सँडविच तर ही डबल चीज ग्रिल सँडविच ची रेसिपी अगदी झटपट होणारी रेसिपी आहे शिवाय हेवी ब्रेकफास्ट आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला नीट व्यवस्थितपणे ही रेसिपी समजेल तर चला तर गाईज आपण आपल्याला डायरेक्टली रेसिपीकडे बोलूया गाईज पहा डबल चीज ग्रील सँडविचसाठी लागणारं साहित्य सांगते इथे ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे तसेच मॅगनीज बटर टॅमॅटो सॉस चिली सॉस सॉल्ट आणि ऑर्गेनो पावडर म्हणजेच ऑर्गेनो मसाला इथे चीज किसून घेतलेले आहे इथे पिवळी शिमला मिरची आणि लाल शिमला मिरची घेतलेली आहे काय करायचं आहे पहिल्यांदा ब्राय ब्रेड स्लाईसला बटर लावून घ्यायचं आहे थोडीशी थंडी आहे त्याच्यामुळे बटर थोडंसं काय करा की बटर पहिल्यांदा वितळून घ्या आणि मग बटर लावून घ्या प्रथम आणि आता ह्याच्यावरती काय करायचं आहे आपल्याला थोडंसं मॅयोनीज आहे ना ते लावायचं आहे त्याच्यानंतर टॅमॅटो सॉस लावून घ्यायचं आहे आणि टॅमॅटो सॉस लावल्याच्यानंतर चिली सॉस लावून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपले जे ऑर्गेनो पावडर आहे ना ही ऑर्गेनो पावडर ला, लावायची आहे पसरायची आहे आता आपल्याला हे येल येलो पहिल्यांदा येलो शिमला मिरची नंतर रेड सिमला मिरची अशी लावून घ्यायची आहे आणि नंतर ह्याच्यावरती आपल्याला जो किसलेला चीज आहे ना किसलेलं ते थोडंसं लावायचं आहे ह्याच्यावरती थोडीशी लाल मिरची पावडर थोडीशी पेरायची आहे पहा अशा प्रकारे सिमला मिरची लावून घेतलेली आहे सिमला मिरचीचे हे चौकोनी तुकडे केलेले आहेत पहा वरतून असे चीज सर्व पसरवून घेतलेला आहे अमेझिंग अशी हेवी ब्रेकफास्ट होतो पहा डबल चीज ग्रील सँडविचचा जर सका सकाळी सकाळी तुम्ही जर हा डबल चीज ग्रिल सँडविचचे जर ब्रेकफास्ट करून दिला ना सगळ्यांना लहान मुलांना मोठ्या माणसांना तर अगदी पोटभरीचा हा ब्रेकफास्ट होतो पहा तुम्ही हे डब्याला पण देऊ शकता नो प्रॉब्लेम डब्यालासुद्धा अमेझिंग असं हा ब्रेकफास्ट आहे पहा हेवी काय होतं पहा की सकाळी सकाळी क नाश्ता करायला काही वेळेस घरातल्या मंडळींना लहान मुलांनासुद्धा वेळ नसतो पहा तर अशा वेळेस अशा वेळेस तुम्ही जर असं जर सँडविच करून दिलं ना डबल ग्रील सँडविच जर करून दिलं ना घरातल्या मंडळींना लहान मुलांना वगैरे तर एक पोटभरीचा त्यांचा ब्रेकफास्टसुद्धा होतो पहा डब्यालाच देऊ शकता तुम्ही असं तर पहा आता परत तेच प्रोसिजर केली आहे मेयोनीज लावलं चीज सॅ चिली चिली सॉस लावला तसेच टॅमॅटो सॉस लावला त्याच्यावरती आता आपले हे सर्व म्हणजे येल्लो शिमला मिरची लाल शिमला मिरची थोडीशी कोबी होती ना ती कोबीसुद्धा मी आता घेतली आहे कोबीसुद्धा ह्याच्यावरती थोडीशी पसरवायची आहे आणि नंतर ह्याच्यावरती आपण हे थोडेसे जे क चीज आहे ना किसलेलं तेसुद्धा पसरवायचं आहे आता वरतून स्लाईस का ब्रेड ठेवायचं आहे आता काय करायचं आहे पहा मी सहा ब्रेड सहा ब्राऊन ब्रेड घेतलेले होते ब्रेड स्लाईस घेतले होते त्याचे तीन डबल चीज सँडविच झालेलं आहेत डबल चीज ग्रिल सँडविच झालेले आहेत पहा आता काय केलं पॅन ठेवला गॅसवरती पॅनवरती बटर पसरवलं पहिल्यांदा आता त्यावरती काय करायचं आहे हे जे सँडविच आहे सँडविचेस आहेत ना ते सँडविचेस ठेवायचे आहेत गरम करायला पहा वरतून पण पुन्हा थोडंसं असं आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे किंवा तूपही लावू शकता नो प्रॉब्लेम मस्त असं हे पहिल्यांदा असं पहा सगळं लावून घ्यायचं आहे आता त्याच्यावरती असं पॅनवरती आपण ठेवायचे आहेत हे ब्रेड असे आणि काय करायचं आहे थोडेसे दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचे आहेत पहा म्हणजे ख असे खुरपूस असे शेकून घ्यायचे आहेत पहा गाईस एकदम छान असा हा हेवी ब्रेकफास्ट होतो अमेझिंग होतो आणि हो गाईस तुम्ही जर हा ब्रेकफास्ट जर रविवारच्या दिवशी केला ना तर मस्तच पहा खूपच सुंदर होतो पहा पारा पहा गाईस पुन्हा आता थोडंसं साईडनी असं मी तूप सोडलेलं आहे आता पहिलं बटर लावलं होतं ब्रेडला आता तूप सोडत आहे साईडनी आता काय करायचं आहे ह्याच्यावरती थोडंसं झाकण ठेवून थोडा वेळ एक पाच मिनटं असं होऊन द्यायचं आहे आणि नंतर पुन्हा ते ब्रेड असे उलटायचे आहेत म्हणजे जेणेकरून दोन्ही बाजूनी असे ग्रिल झाले पाहिजेत पहा पहा इथे उलटलेलं आहे दुसरं सॅ एक सँडविच मी आता दुसरं पण सँडविच उलटून घेत आहे पहा थोडंसं उलट नेणे किंवा मग आपलं डबल टाँगचा जो समज हे असतं ना त्यानेसुद्धा तुम्ही ते असं उलटू शकता पहा पहा मस्त असे ग्रिल झालेले आहेत आपले सँडविच सुंदर अशी झालेली आहेत आता काय करायचं आहे थोडा वेळ पहा एक दोन मिनटं पुन्हा झाकण ठेवलं आहे आणि झाकण काढून आता काय केलं आहे सँडविच दोन काढून घेतले एक सँडविच आहे पॅनमध्ये तर त्याच्यावरती पुन्हा चीज असं खिसून घातलेलं आहे आता काय करायचं आहे परत तूप सोडायचं आहे पॅनमध्ये पॅन गरम करून तूप सोडून घ्यायचं आहे साईडनी सगळीकडं आता पुन्हा हे सँडविचेस सँडविचेस आहेत ना ते पुन्हा असे ठेवायचे आहेत पॅनमध्ये आणि झाकण ठेवून पुन्हा एक आ, दोन ते तीन मिनटं होऊन द्यायचे आहेत एक दोनदा पाहायचं आहे ओपन करून आणि नंतर आपल्याला ते सर्व करायचे आहेत पहा गाईस आहे थोडं थोडंसं मेल्ट झालं ना म्हणजे चीज मेल्ट झालं की ते सॅ सँडविच साईडला घेऊन आपण ते टॅमॅटो सॉससोबतसुद्धा सर्व करू शकतो पहा गाईस होता ते आपले चीज ग्रिल सँडविच पहा गाईज आपले हे डबल चीज ग्रिल सँडविच झालेले आहेत मस्त असे तर पहा आता सर्व करत आहे ते सुंदर असे झालेले आहेत पहा मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत मस्त असे हा हे डबल चीज ग्रिल सँडविच झालेले आहेत तर गाईज कशी वाटली आजची डबल चीज ग्रिल सँडविचची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा पण हो ते आधी ही रेसिपी तुम्ही करून पहा खाऊन पहा आणि मग मला कमेंटमध्ये कळवा तर गाईज पहा कशी वाटली आजची डबल चीज ग्रिल सँडविच रेसिपी तुम्हाला आवडली का तुम्हाला सर्व सर्वांना पण हो ही रेसिपी पहिल्यांदा तुम्ही ब्रेकफास्टसाठी करून पहा खाऊन पहा आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते जर तुम्हाला माझ्या रेसिपीचे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर आपले युट्यूब चॅनल ऍट इन रेवृत्ती मेर ब्लॉगला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा नुसतं सबस्क्राईब न करता तर ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नाविन्यपूर्ण रेसिपीज हेल्दी पौष्टिक आणि नाविन्यपूर्ण रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील आणि शिकायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात उद्या आपण नवीन मध्ये नवीन नवी रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय आणि हो बाईस ज्यांनी आधी सबस्क्राईब केला आहे त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय